श्री रिद्धिसिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा, महाराष्ट्रातील 3 रिद्धिसिद्धी मंदिरांपैकी एक. कोणतेही आधुनिक साधन व नकाशा न वापरता केवळ वास्तुशास्त्रात श्री मोहनलाल सोमपुरी यांच्या संकल्पनेनं पाषाणात बांधलेले हे मंदिर, ज्याला पूर्ण होण्यास 42 वर्ष लागली. एक हेमाडपंथी कला ज्याचे आयुष्य 1000 वर्ष असतं, हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचे अद्भुत उदाहरण आहे. हे मंदिर म्हणजे एक रथ आहे ज्यामध्ये श्री रिद्धिसिद्धी महागणपती आपले आई वडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्यास जात आहेत. 90 खांबावर उभारलेला 164 गजरात सोबतचा हा रथ पाहून इंद्रदेवानं आपली सेवा घडावी म्हणून 102 देवनार्थिक सहभागी होण्यास सांगितले, ज्यामध्ये 106 मूषकराज त्यांच्या शुभवाद्यासह सहभागी झालेले दिसतात. ही मिरवणूक शिव पार्वतीच्या महालासमोर आली असता त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सूर्य मूषक व चंद्र मूषक त्यांचे स्वागत करतात. अशा अद्भुत संकल्पनेमध्ये या मंदिराची स्थापना केली आहे. तसेच आतील प्रदक्षिणा मार्गावर 23 ओवऱ्या ज्यामध्ये देवी देवता व बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर 21 ओवऱ्या ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील साधू संत आहेत. बाहेरील प्रांगणामध्ये 2 अष्टसिद्धी दीपस्तंभ ज्यावर 8 शुभचिन्हे, तसेच 2 तुळशी वृंदावन ज्यामध्ये रामतुळस हिरव्या पानांची व श्यामतुळस म्हणजे लाल काळसर पानांची आहे. यांचे महत्व म्हणजे 11 संकष्टीला याची प्रदक्षिणा घातल्यास भक्ताच्या इच्छेस फलप्राप्ती होते. एक सुंदर अशी अद्भुतता असलेले हे आपले मंगळवेढ्यातील श्री रिद्धिसिद्धी महागणपती मंदिर, ज्याची स्थापना केली श्री अशोक भगवान कोळी यांच्या स्वप्नाने.